नमस्कार, मी गौरी वाचन. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अनेक आजारांची माहिती, तसेच औषधांची माहिती, आहारातल्या घटकांची माहिती, वेट लॉस, वेट गेन, हेल्थ टिप्स मी नेहमीच देत असते. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल तर लगेचच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलच्या माध्यमातून जी तुम्हाला माहिती मिळेल ती तुमच्या आयुष्यात खूप उपयोगाची आहे. आज मी तुम्हाला अशाच एका आहारातल्या घटकांची माहिती सांगणार आहे. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण काय काय करत असतो तर पौष्टिक आपल्याला आहार कसा मिळेल याचा आपण बघत असतो. आपण आहारामध्ये पौष्टिक भाज्या, फळे यांचा उपयोग करत असतो. औषधी वनस्पती आपण मसाल्याच्या स्वरूपात वापरत असतो. आज मी तुम्हाला ज्या घटकाची माहिती सांगणार आहे हा सर्वांना परिचित आहे, पण याचे गुणधर्म हे क्वचितच माहीत असतील. आज मी तुम्हाला शेवग्याचे शेंगा या आहारात जर असतील तर तुम्हाला त्याचे किती फायदे मिळतील याची माहिती देणार आहे. चला तर जाणून घेऊयात की शेवग्याचे शेंगा या आरोग्यासाठी खरोखर वरदान स्वरूप आहेत का नाही. सर्वप्रथम आता हे जाणून घेऊयात की या शेवग्याच्या शेंगामध्ये असते तर काय. तर याच्यामध्ये तुम्हाला अमिनो ऍसिड्स, बीटा कॅरोटीन, प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम यांची भरपूर प्रमाणात मात्रा असते व ही आपल्या निरोगी शरीर ठेवण्यासाठी खूप मदत करत असतात. आता याचे फायदे कोणते आहेत तेही जाणून घेऊयात. तब्बल 12 फायदे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम आता आपण हे जाणून घेऊयात की या शेवग्याच्या शेंगामध्ये असते तरी काय. तर यातला पहिला फायदा समजून घ्या. तर यातला पहिला फायदा हा असा आहे की शेवग्याच्या शेंगामध्ये पालकापेक्षा अधिक 25 पट अधिक, लक्षात घ्या 25 पट अधिक याच्यामध्ये लोहची मात्रा आहे. म्हणजे ज्यांना रक्तक्षय आहे, ॲनिमिया आहे, ज्यांना शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे, वारंवार थकवा येतो, हिमोग्लोबिनची मात्रा ही शरीरामध्ये कमी आहे, पातळीही कमी आहे, अशांनी त्यांच्या आहारामध्ये शेवग्याच्या शेंगांचा समावेश करणं हे महत्वाचं आहे. आता यातला दुसरा फायदा हा हृदयासंदर्भात आहे. जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास हा जास्त होत असेल, वारंवार जर हाय ब्लड प्रेशर होत असेल तर तुम्ही आहारामध्ये शेवग्याच्या शेंगा ठेवणं गरजेचं आहे. कारण शेवग्याच्या शेंगामध्ये असलेले अमिनो ऍसिड्स तसेच अँटीऑक्सिडंट्स हे तुमच्या शरीराला खूप फायदेमंद असतात. यासोबतच हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळीही योग्य लागते व शेवग्याच्या शेंगाच्या अंगी जे गुणधर्म आहेत ते शरीरातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी, कमी ठेवण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे आहारामध्ये तुम्हाला शेवग्याच्या शेंगा ह्या हव्याच. महिला बाळाला स्तनपान करत आहेत अशांनी सुद्धा त्यांच्या आहारामध्ये शेवग्याची शेंगा ह्या ठेवायच्या आहेत. यातला चौथा फायदा, ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, वारंवार रक्तातली जी पातळी आहे साखरेची ती सारखी कमी जास्त होत आहे, कंट्रोलमध्ये राहत नाही, अशांनी त्यांच्या आहारामध्ये जरूर या शेवग्याच्या शेंगांचा समावेश करावा. त्यामुळे मधुमेह हा कंट्रोलमध्ये नक्कीच राहतो. यातला पाचवा फायदा हा अशा व्यक्तींना की ज्यांना दमा किंवा खोकला याचा त्रास आहे, येणारा खोकला हा थांबत नाही, लवकर हजात नाही, खूप दिवस खोकला असतो, अशाने त्यांच्या आहारामध्ये शेवग्याच्या शेंगा जरूर ठेवाव्यात. यातला सहावा फायदा, ज्या व्यक्तींना तणाव, चिंता तसेच मूड स्विंग्स होण्याची समस्या आहे त्यांनी जरूर शेवग्याच्या शेंगा ह्या खाव्यात. यातला सातवा फायदा, जर तुम्हाला केस गळती होत असेल तर तीही निश्चितच यामुळे कमी होईल. आठवा फायदा, शेवग्याच्या शेंगा या ज्यांना संधीवाचा त्रास आहे अशांना खूप उपयोगी ठरतात. ज्यांना आर्थरायटिस तसेच त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, सोबतच टाकदुखी म्हणजे हाडांची दुखणी असतात, सांध्यामध्ये दुखणं चालू असते, तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या आहारामध्ये जरूर या शेवग्याच्या शेंगांचा उपयोग करावा. तुमचं यकृत म्हणजे लिव्हर आणि मूत्रपिंड म्हणजे किडनी या दोन्हीला डिटॉक्स करायचं काम हे शेवग्याच्या शेंगा करत असते. जे लक्षात घ्या, डिटॉक्सिफिकेशन ही महत्वाची प्रक्रिया आहे आपल्या शरीराची व हे ज्या शेवग्याच्या शेंगा असतात ही या प्रक्रियेला मदत करत असतात. त्यामुळे आहारामध्ये शेवग्याच्या शेंगा या असल्याच पाहिजे. शेवग्याच्या शेंगा ह्या बहुगुणी आहेत. त्या अँटीऑक्सिडंट युक्त आहेत, त्या अँटीफंगल आहेत म्हणजे फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत करतात, अँटी डायबिटिक आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे रक्तातली साखरेची पातळी कंट्रोलमध्ये ठेवतात, तसेच अँटी एजिंग आहेत, अँटीव्हायरल आहेत,
म्हणजे जर तुम्हाला फ्ल्यू सारखी लक्षणं असतील, दमा, सर्दी, खोकला जर असेल, तर तेही कमी करण्यासाठी मदत करत असतात. अशी ही शेवग्याची शेंगांची तुमच्या भाजी म्हणा किंवा शेंगा म्हणा हे आहारातमध्ये असणे गरजेचं आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तरीही हे खूप चांगला हा आपल्याला उपाय आहे. शेवग्याची शेंगा जर आहारात असतील तर नक्कीच वजन कमी करायला मदत होत असते, कारण यामध्ये प्रोटीनची मात्रा ही भरपूर आहे. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये जर शेवग्याच्या शेंगा असतील तर ह्या शेवग्याच्या अंगी असलेल्या सर्व काही प्रॉपर्टीज ह्या तुम्हाला मिळू शकतात. शेवग्याच्या शेंगा ह्या कधी खूप स्वस्त असतात तर कधी खूप महाग असतात. मग महाग असले की आपण टाळतो की अरे नको खूप महाग आहेत, पण तसं करू नका. आपलं शरीर आपल्याला निरोगी ठेवायचं आहे ना, मग यासाठी शेवग्याच्या शेंगा या आहारात असल्या पाहिजे. बऱ्याच घरामध्ये शेवग्याची शेंग आवडत नाही तर काही ना सांबारमध्ये, तसेच आमटीमध्ये किंवा काही जण त्याची भाजी सुद्धा करतात. पण हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार असते. ज्यांना आवडतच नाही पण त्यांना पौष्टिक घटक मिळवायचे आहेत, बऱ्याच घरामध्ये आईंना हा एक प्रॉब्लेम असतो किंवा मुलगा माझा शेवग्याची शेंग ही खात नाही, मुलं लहान असतात तर त्यांना ते पौष्टिक घटक वगैरे ते काय त्यांच्या डोक्यात ते जातच नाही किंवा काय खायला पाहिजे काय नाही. मग आईसाठी फार मोठं टेन्शन असतं की बाबा मला तर ह्याला ही भाजी खाऊ घालायची आहे, तर मी कसं खाऊ घालू शकते. तर यासाठी एक सोपी ट्रिक आहे. ठीक आहे, त्यांना शेवग्याची शेंग आवडत नाही आहे, तर जे शेवग्याच्या झाडाची जी पानं असतात तर ती तुम्हाला सुकवायची आहेत व त्याची बारीक पूड करायची आहेत. मिक्सरला तुम्ही त्याची बारीक पूड करून घ्या. ती पूड तुम्ही जसे मसाले घालता भाज्यांच्या मध्ये तशी ती पूड घालायची आहे. हा फरक हा राहील न्यूट्रिशन व्हॅल्यू मध्ये, कारण जेव्हा तुम्ही फ्रेश कोणतेही फळ म्हणा किंवा भाज्या म्हणा घेता तेव्हा त्यांची जी न्यूट्रिशन पॉवर असते ही जास्त लेवलला असते, हाय लेवलला असते. पण आता आवडतच नाहीत, मुलं खाऊ शकत नाहीत, खात नाहीत, तर अशा वेळेस तुम्ही ही ट्रिक वापरा व मसाल्यांच्या स्वरूपात त्यांना हे शेवग्याच्या शेंगाचं जे न्यूट्रिशन आहे ते आपण त्यांना देऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही याचा उपयोग करून घ्या. काळजी करू नका, भाजीची टेस्ट तुमच्या बदलणार नाही. मी माझ्या घरामध्ये कढीपत्ता सुकून सुद्धा त्याची पूड तयार करून ठेवली आहे व याची सुद्धा आहे, त्यामुळे कोणताही तुमच्या भाजीच्या टेस्टमध्ये एक बदल होत नाही. त्यामुळे जरूर हे करा. एक लक्षात घ्या, तुमचं शरीर निरोगी ठेवण्याचा जो काय मार्ग आहे तो पोटातूनच जातो. जर तुम्ही तुमचं पोट सांभाळलं तर तुमचं शरीर हे निरोगी राहत असते. त्यामुळे पौष्टिक खा, हिरव्या पालेभाज्या आहारात ठेवा. चला, आज या व्हिडिओमध्ये आपण ह्याची माहिती जाणून घेतलेली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं जे बटन आहे ते अवश्य प्रेस करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा.